आज खरं कामगार मंत्री सन्मान्य दलीप वळसे पाटील साहेबांसोबत बैठक झाली आणि घरेलू कामगारांचा विषय या ठिकाणी आम्ही डिस्कशनमध्ये आणला. घरेलू कामगार म्हटलं की जास्तीत जास्त महिला येतात आणि त्यांचं रजिस्ट्रेशन थांबलेलं, त्यांचे जे त्यांना पैसे मिळायचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते थांबलेले, तर त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही बैठक घेतलेली आहे. आणि आता असं ठरलेलं आहे की हे सगळं पूर्ण ॲक्टिव करायचं. घरेलू महिला कामगार जे आहेत त्यांना आधार देण्यासाठी हे सरकार सामोरे येत आहे आणि येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या राहतील, जेणेकरून जी महिला कामगार आहे जी घरांमध्ये जाते, कामं करते, दुने भांडे बाकीचे सगळी करती, त्यांना आधार नक्कीच मिळेल. त्यांच्यासाठी का त्यांना मंथली पैसे किंवा मग जसं पेन्शन्स कसं मिळता येईल या सगळ्या गोष्टींचं नियोजन होतं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजणं सोबत येऊन कन्वर्जन्समध्ये काम करतो. नाही खूप जास्त म्हणजे आता अंदाज नाही आहे एवढ्या महिला कामगार घरेलू कामगारांमध्ये आहेत. केंद्राचं धोरण आहे ते थोडंसं अपुरं पडतं आहे, कारण एका विशिष्ट वयानंतर ते त्यांना लाभ मिळत नाहीत. त्याच्यामुळे राज्याचं धोरण आता समोरे येतं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल महिलांचा फायदा झाला पाहिजे हा दृष्टिकोन नक्की. त्याचा आता आम्ही भरपूर दिवसांपासून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि म्हणून आत्ता त्यांनी आम्हाला त्या बैठकीला बोलवलं, किंबहुना आम्हीच कॉल ती बैठक विनंती केली होती त्यांना की ही बैठक घेतली पाहिजे, कारण या लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त महिला इफेक्ट झालेल्या आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये शॅडो पॅन्डेमिक ज्याला म्हणतं हे मुलांवर आणि महिलांवर जास्त इफेक्ट केलेलं आहे. तर आता या सगळी पार्श्वभूमी समोर ठेवून नवीन योजना त्या ठिकाणी कशी आणायची असा या ठिकाणी दृष्टिकोन आहे. माझं नाव उदय भट, मी सरचिटणीस आहे महाराष्ट्र राज्य सर्वश्रमिक महासंघ आणि घरेलू कामगारांच्या मध्ये जवळ 15 जिल्ह्यामध्ये आमचं काम आहे. आजची बैठक ही प्रामुख्याने घरेलू कामगारांच्या बद्दल सरकारने मदतीचा हात द्यावा, कारण करोना कोविडच्या काळामध्ये बरेच जणांचा रोजगार लॉकडाऊनमुळे बुडालेला होता आणि अत्यंत आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बळ घटकातनं असल्यामुळे सरकारने मदत करावी ह्याबाबतीत होतं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य असं एकमेव राज्य आहे देशातलं की त्यांचं घरेलू कामगारांच्या संदर्भात स्वतंत्र कायदा आहे, पण दुर्दैवाने गेल्या 5 वर्ष हा कायद्याची अंमलबजावणी धड झाली नाही, उलट तो गुंडाळण्याचाच एक प्रकारचा सरकारचा व्यवहार राहिला. या सरकारने तरी पुन्हा त्रिपक्ष घरेलू मंडळ स्थापन करावं आणि विविध योजना जाहीर कराव्यात, जसं पेन्शन आहे, सन्मानधन आहे, किमान वेतन आहे, वैद्यकीय सुविधा आहेत, इतर असं सुरू करण्याबद्दलचं आम्ही आज आग्रह धरला. पण आज कामगार मंत्र्यांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि त्याच्याबद्दल सकारात्मक आम्ही व्यवहार करू आगामी काळामध्ये आणि 2-3 महिन्यामध्ये आम्ही एक ठोस योजना घेऊन पुढे येणार आहोत की निव्वळ मेंबरशिप करून घेतली असं नको, तर मेंबरशिपबरोबर महाराष्ट्र सरकारने घरेलू कामगारांचे लाभही दिले असंही प्रत्यक्ष वस्तुस्थिती झाली पाहिजे. म्हणून 2 महिन्यात आम्ही व्यवस्थित योजना घेऊन पुढे येतो आहोत आणि त्याबाबत आम्ही लवकरच ठोस कार्यक्रम जाहीर करू असं आज त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. कारण प्रत्येकाचा कायदा आणि कार्यक्षेत्र आणि त्याचा जो का हेतू आहे पूर्णपणे वेगळा आहे. कारण आत्ता जो असंघटित कामगारांचा केंद्राचा 2008 जो कायदा आहे तो त्याचा उद्दिष्ट फार मर्यादित आहे की सोशल सिक्युरिटीच्या काही जुजबी स्कीम त्यांना देणं ते सुद्धा स्वतःच्याच पैशाने, म्हणजे मी आज पैसे भरायचे मग 60 वर्षानंतर मला पेन्शन मिळेल, मी आज थोडे पैसे भरायचे म्हणजे मला मेडिक्लेम मिळेल, इतका वरवरचा हेतू. आता आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर माथाडी कामगारांचं मंडळ आहे, सुरक्षा रक्षक मंडळ आहे, घरेलू कामगार मंडळ आहे, असे अनेक मंडळ आहेत, त्याचे अत्यंत हेतू वेगळे आहेत. काही ठिकाणी ठेकेदारी प्रथा नष्ट करायची आहे, समान कामाला समान वेतन द्यायचे आहेत, अनेक असे विविध प्रश्न आहेत. त्यामुळे नुसतं सगळे महामंडळ एकत्र करणं असं मोघम बोलणं म्हणजे आहे तो कायदा पातळ करून संरक्षण नष्ट करणं आणि निव्वळ उपकाराचे 2-3 तुकडे फेकून कामगारांना आम्ही काहीतरी दिलासा दाखवण्यासारखं होईल आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही, कारण आम्ही फार संघर्ष करून अनेक अशी महामंडळ मंडळाचे कायदे अस्तित्वात आणलेले आहेत, एकही म्हणजे असं काही सुखासुखाने आलेलं नाही आणि ते आम्ही करू देणार नाही. स्वतंत्र कायदे आहेत, ते कायदे रिपील करणं म्हणजे मागे घेणं ह्याच्याकरता संयुक्तिक कारणं द्यावं लागतं आणि ज्यामध्ये तुम्ही विलीन करताय त्याला आत्ताच्या मंडळापेक्षा काय वेगळे फायदे मिळणार आहेत जास्त हे त्यांना सिद्ध करावं लागतं. निव्वळ महामंडळ एक करतोय म्हणून भागणार नाही.
दाखवावं लागेल. केंद्र सरकारचा आणि त्या सत्ताधारी बीजेपीचं असं आहे की कुठल्याही प्रकारे मालकांना किंवा ज्याच्याकडे काम करतात त्यांना कुठला अडथळा येणार नाही आणि त्यांना आहे त्या वाटेल त्या पद्धतीने त्यांचं शोषण करण्याकरता मिळेल. म्हणूनच त्या हेतूने फक्त आम्ही काहीतरी सामाजिक सुरक्षा अधिकार देतोय असं भासवलं आणि प्रत्यक्षात काहीच केलं नाही अशी स्थिती आहे. अगदी छोटं उदाहरण दिलं तर पंतप्रधान श्रमजीवी योजना जी आहे की ज्याच्याकरता त्यांनी डांगोरा पेटला की आम्ही 6 कोटी लोकांना पेन्शन देतोय, त्याच्यातसुद्धा 18 ते 40 वय गट ह्याच फक्त त्याला एलिजिबल आहे. 40चा वरचा गट जातोय आणि 60 वर्षानंतर त्याच्या वयाचं मिळणार आहे. हेच पुरेसं आहे मला वाटतं उदाहरण द्यायला. घरेलू कामगार बोर्ड आहे पण मागच्या 5 वर्षामध्ये त्याच्यावर नेमणुका झालेल्या नाहीत, कोणत्याही नियुक्त्या नाहीत. पूर्वी कसं होतं, एक मालकाचा प्रतिनिधी, एक शासनाचा प्रतिनिधी आणि एक संघटनांचा प्रतिनिधी असे प्रतिनिधी त्याच्यामध्ये होते. पण गेल्या 5 वर्षामध्ये फक्त नोंदणी करा असं मागच्या शासनाने सांगितलं. पण त्याचे काही उपयोग होईल त्या कष्टकरी महिलांना असं मात्र काही झालं नाही. जवळजवळ 30 लाख कामगार असतील हे घरेलू कामगार असा अंदाज आहे. एका स्त्रीचं कामच ही स्त्री कमी करत असते म्हणून महिला संघटना म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये खूप रस आहे. मागे सन्मानधन योजना होती की ज्याच्यामध्ये 55 वर्षाच्या बाईला 1 टाइम 10,000 रुपये दिले जात होते, त्यांच्या मुलांकरता शिष्यवृत्ती होती. पण ह्या काळामध्ये हे जे सगळं बंद पडलेलं आहे ते परत सक्रिय व्हावं याकरता ज्या आपल्या महिला बालविकास मंत्री आहेत माननीय यशोमतीजी यांनी मीटिंग मागितली कामगार मंत्र्यांकडे आणि कामगार मंत्र्यांनी ती दिली, हे खूप चांगलं झालं. मला अपेक्षा आहे की पुढच्या काळामध्ये पेन्शन, मुलांकरता शिष्यवृत्ती आणि एक सुरक्षा या आणि आरोग्याची सुरक्षा या रीतीने आपलं शासन आणि महाराष्ट्र शासन पावलं उचलेल आणि लवकरात लवकर काही कृती घडेल अशी अपेक्षा आहे.